कुणाला मुख्यमंत्री करून या विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिलं खाली बाहेर केलं. कोणी कुणाला भेटायचं याबद्दल मी काय बोलत. त्यांचे जुने 13.5 कोटी रुपयाचा मंडप घातला 25 लाखाच्या पुरस्काराकरता. तुम्हाला वर्ण मंडप बाबा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे हालचाली ज्या सुरू आहेत त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतोय. त्यांनी काही निर्णय घेतला तर परिणाम होईल, पण होईल ते निर्णय घेतील असं मला वाटत नाही. अनेक वेळेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं की कुणाला काही वैयक्तिक एखादं करायचं असेल तर करा, पण आज गणित असं आहे की एखाद्या वैयक्तिक आमदाराने जर पक्ष सोडला तर मग त्याचं सदस्यत्व निलंबित होईल, त्याला पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला आता मला वाटतं काही असं काही घडणार नाही. त्या प्रत्येक नेत्यांनी बोललेलं आहे की आम्ही काही कोणी करणार नाही. वाढे उठवायचं चाललं आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्याबद्दल वाढे उठत आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल वाढे उठत आहेत, माझ्याबरोबर उठवलं वाढ काही जरी झालं तरी क्षुल्लक कारणामुळे करत आहे. त्यामुळं मला वाटतं की भाजपला आता या दुष्टचक्रातनं बाहेर पडण्याकरता त्यांनी काही केलं म्हणजे अगदी कुणाला तरी मुख्यमंत्री करून या विद्यमान मुख्यमंत्र्यांना ढकलून दिलं खाली बाहेर केलं तरी काही फरक पडणार नाही. पण अशा प्रकारे ज्या बातम्या आहेत त्या धोक्यात चिंताजनक आहे. कोणी असेल मुख्यमंत्री, पण आता मुख्यमंत्र्याला तुम्ही उचलायचं टाकायचं विरोधातल्या माशीसारखं करून फेकायचं योग्य नाही. महाराष्ट्राची अस्मिता यामध्ये आहे, आमचे राजकीय विरोधक असतील ते. मुख्यमंत्र्याला बाहेर फेकलं तर तुम्ही त्यांना स्वीकारणार नाही ना, ते हे जर त्याच्या गोष्टीमध्ये मी काय बोलतो. पण त्यांनी आता एक निश्चित म्हटलं की कुणाला तरी नवीन लोकांना घेण्याकरता विद्यमान मुख्यमंत्र्यांचा बळी दिला जाऊ शकतो अशी जी चर्चा तुम्ही चालवलेली आहे ती गंभीर आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारी ही बातमी आहे. साहेब, सकाळी शरद पवारांना भेटायला गौतम अदानी गेले होते, 2 तास प्रदीर्घ चर्चा झाल्या, काय सांगाल या भेटीवर? मी कोणी कुणाला भेटायचं याबद्दल मी काय बोलतो. त्यांचे जुने संबंध आहेत आणि त्यांचं सहकार्य घेण्याकरता ते भेटले असतील, त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. आमचा अदानीबद्दलचे प्रश्न आमचे कायम आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं अदानी नाही तर पंतप्रधानांनी दिली पाहिजे. पवारसाहेबांनी नाही, अडानी नाही, हे सगळे प्रश्नाची उत्तरं ही प्रधानमंत्र्यांनी दिली पाहिजेत. कारण आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. केजरीवालने गंभीर आरोप केले आहेत, राहुल गांधींनी गंभीर आरोप केले आहेत. पैसे कोणाचे आहेत? काही उत्तर आलेलं नाही. आणि आता काहीतरी त्यांनी उत्तर दिलं की मी कंपन्या विकून पैसे उभे केले. मग तू बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून मॉरिशसमध्ये का गुंतवले? मी ते आपल्या भारतात का नाही गुंतवले? ते अनेक प्रश्न त्याची उत्तरं आलेली आहेत. त्यामुळं आमचा कोण कोणाला भेटलं याबद्दल आमचं काही गोमत नाही. उद्योगपतींना आपण भेटतो, पण आता ज्याच्यावर इतका गंभीर आरोप आहे त्या आरोपामधनं बाहेर पडण्याकरता धडपड करतो आहे, तर त्याच्याबद्दल काही वावगमानाचं कारण नाही. जो अडकलेला असतो तो काहीतरी कुठून तरी आपल्याला मदत मिळेल का याचा प्रयत्न करत असतो. फक्त पुन्हा मी सांगतो की आमचा प्रश्न हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे, त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे. पवारसाहेब किंवा नरेंद्र अदानी देऊ शकणार नाही. प्रधानमंत्र्यांच्यावर आरोप थेट झालेला आहे की 20,000 कोटी कुणाचे आहे, आणि अरविंद केजरीवाल ते थेट आरोप केलेला आहे. तुम्ही किती दिवस या आरोपापासून पाळणार पाहिजे? आणि आता प्रश्न भटकवण्याकरता इतर गोष्टी चाललेल्या आपण पाहतो सगळे. तर पुन्हा एकदा वेळी सांगतो, कोण कोणाला भेटलं, कोण कोणी काय केलं याचं आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. जनता बघते आहे, महाराष्ट्रातली जनता खूप शून्य आहे, पाहते आहे. पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे की नरेंद्र मोदी यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत, सरकारनं दिली पाहिजेत, भाजपनं दिली पाहिजेत. त्यांना थेट आरोप प्रधानमंत्र्यांच्यावर आहे. पण राहुलच्या राजकीय गदारोळ सुरू असताना पवारसाहेबांनी भेटणं किती संयुक्त काय त्यांना? त्याच्यावर मी कसं बोलेन? तर कुणी कोणाला भेटायचं हे कसं बोलेन मी? ते तुम्ही महाराष्ट्राची जनता त्यावर काय निष्कर्ष काढायचं पडेल? राहुल गांधींच्या आजच्या या खासदारकीच्या संदर्भामध्ये जो काही निकाल देण्यात आला त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलता? असं आहे की राहुल गांधींच्या खटल्यामध्ये, मानहानीच्या खटल्यामध्ये त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलं. ते अपील सत्र न्यायालयाने मान्य केलं नाही, त्यामुळे शिक्षा कायम आहे.
आता त्या पुढची पायरी म्हणजे गुजरात उच्च न्यायालयामध्ये दरवाजा तुटावा लागेल. पण राहुल गांधींची जी लीगल टीम आहे, त्यांची जी वकील मंडळी आहे, ते त्याबद्दल ते योग्य निर्णय घेतील. खारघरच्या घटनेत द्रवपदार्थ सेवन न केल्यामुळं आणि 7-7 तास न जेवल्यामुळं मृत्यू झाल्याचा अहवाल आलाय. प्रश्न असा आहे की पहिल्यांदा मुद्दा असा आहे की त्या खारघरच्या कार्यक्रमाची वेळ कुणी ठरवली. आता सरकारतर्फे सांगितण्यात येते की ज्यांना पुरस्कार दिला त्यांनी ठरवले, असं कधी होत नाही. सरकारचा कार्यक्रम सरकार ठरवतो, आणि त्यामुळं कुठल्या तरी राजकीय नेत्यांच्या सोयी करतात, त्यांना दाखवण्याकरता की बघा किती लोकप्रिय आहे, तुमच्याकरता किती मोठी माणसांची गर्दी आली आहे. त्यातला एकही माणूस हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा केंद्रीय गृहमंत्र्याच्या करता आला नव्हता. त्या 18 लाख लोकांपैकी प्रत्येकजण शेवटचा माणूस हा अप्पासाहेबांच्या करता आला होता, आणि त्यांची लोकप्रियतेचा फायदा घेऊन असं दाखवायचा प्रयत्न करायचा की आम्ही किती लोकप्रिय, पण त्याच्या अंगलट आलेलं आहे. आणि नाहक काही जणांचे बळी गेलेले आहेत. इतका तीव्र उन्हाळा आहे, आणि त्या तीव्र उन्हाळ्यामध्ये तुम्ही रस्त्यावर बसायला लावलं लोकांना. तुम्ही 13.5 कोटीचा मंडप घातला, 13.5 कोटी रुपयाचा मंडप घातला 25 लाखाच्या पुरस्काराकरता. तुम्हाला वर्ण मंडप टाकता येत नव्हता. तुम्ही स्टेज केलं 13.5 लाखाचं, लोकांना उन्हापासून वाचवण्याकरता तुम्हाला मंडप टाकता येत नव्हता. तुम्हाला घाई का झाली होती? अमित शहा यांना संध्याकाळी गोव्याला एक सभा होती, छोटीशी सभा होती, त्याकरता तुम्ही एवढा उपद्रव केला. आणि आता त्यामुळे आमची मागणी अशी आहे की कमिशन ऑफ इन्क्वायरी कायद्याखाली हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या कर्वेची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. यातून पळून जाऊन चालेल, SIT चा उपयोग नाही, पोलिसांची चौकशी करून उपयोग नाही. पोलिसांच्यावर पण प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही पोलिसांनी सुरू फाईल दिली पाहिजे, कोणी मान्य केला कार्यक्रम? मुख्यमंत्री येतात, केंद्रीय गृहमंत्री येतात, तेव्हा कार्यक्रम जे होता त्याचा एक प्रोटोकॉल आहे सुरक्षेच्या दृष्टीने. त्या प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं गेलं हा माझा थेट आरोप आहे. कुणाच्या दबावाखाली केलं गेलं?